मित्रांनो नमस्कार। आज आपण आपला आपल्या चॅप्टरचा पुढचा टॉपिक बघणार आहोत, सरफेस टेंशन। बघा, सरफेस टेंशनच्या आधी आपण सरफेस टेंशन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी हे आपण बघितलेलं आहे। मॉलिक्युलर थेरीच्या बेसिसवर व्हॉट इज मीन बाय सरफेस टेंशन हे बघण्याचा आपण प्रयत्न मागच्या लेक्चरला केला होता। त्यानंतर दोन प्रकारचे फोर्स, एक कोहेसिव फोर्स अँड सेकंड वन इज अधेसिव फोर्स, याच्या डेफिनेशन आपण बघितल्या होत्या। कोहेसिव फोर्स म्हणजे काय? तर फोर्स बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्सच्या मॉलिक्युलमध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला कोहेसिव फोर्स असं म्हणतात। अँड अधेसिव फोर्स याच्या विरुद्ध म्हणजेच काय? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल ऑफ डिफरंट सबस्टन्सेस। जर हे लिक्विड असेल तर हे सॉलिड, आणि सॉरी हे लिक्विड असेल तर हे सुद्धा लिक्विड, आणि हे लिक्विड असेल तर हे सॉलिड। आता आपण प्रॉपर सरफेस टेंशन नेमकं काय असतं ते तुमच्या बुकमध्ये जी फिगर दिलेली आहे त्याच्यावरून बघूया। बघा, तुमच्या बुकमध्ये एक अशा प्रकारची एक छोटीशी फिगर काढून दाखवलेली आहे। हे काय आहे? तर सरफेस टेंशन इज द प्रॉपर्टी ऑफ लिक्विड हे आपल्याला माहिती आहे। जर समजा एक कंटेनर, या कंटेनरमध्ये आपण समजा लिक्विड या लेवलपर्यंत घेतलं, तर टॉप व्ह्यू वरून जर आपण बघितलं तर याचा व्ह्यू कसा दिसेल आपल्याला? तर ह्या पद्धतीने दिसेल। आणि मग याच्यामध्ये फोर्स पर युनिट लेंथ ही जी कन्सेप्ट आहे यालाच सरफेस टेंशन असं म्हणतात। आता नेमकं काय? तर बघा, आपण टॉप व्ह्यूने जर याच्यामध्ये बघितलं तर हा असा एक काहीतरी पूर्ण सरफेस आपल्याला दिसेल, सर्क्युलर। आणि याच्या सेंटरला जर आपण एक इमॅजिनरी लाईन काढली, इमॅजिनरी लाईन आहे बरं ती, इमॅजिनरी लाईन जर आपण इथं प्रोड्यूस केली, तर या इमॅजिनरी लाईनने इकडच्या मॉलिक्युल्सने ह्या डायरेक्शनला अप्लाय केलेला फोर्स आणि इकडच्या मॉलिक्युल्सने या डायरेक्शनला अप्लाय केलेला फोर्स, आणि तो कसा आहे? तर फोर्स हा परपेंडिक्युलर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। फोर्स परपेंडिक्युलर टू एव्हरी मॉलिक्युल, आणि मग फोर्स पर युनिट लेंथ ही जी क्वांटिटी आहे त्यालाच काय म्हणतात? तर सरफेस टेंशन। सरफेस टेंशन इज इक्वल्स टू फोर्स पर युनिट लेंथ, आणि फोर्स हा कोणता? इथं तर परपेंडिक्युलर फोर्स आहे, एवढं फक्त लक्षात ठेवायचं। म्हणजे याच्यावरून एक कन्सेप्ट क्लिअर होते की फोर्स, सरफेस टेंशन इज द प्रॉपर्टी ऑफ लिक्विड, आणि हे सरफेसवरच असतं। शब्दाचा अर्थ त्याचा की हा प्रकारचा फोर्स हा कुठं असतो? फक्त तर सरफेस ऑफ लिक्विड असतो, विद इन लिक्विड नसतो। याच्यावरून आपल्याला पुढचा एक पॉईंट बघायचा आहे, व्हॉट इज मीन बाय सरफेस एनर्जी। सरफेस एनर्जी म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय सरफेस एनर्जी? आता बघा, सरफेस एनर्जीची डेफिनेशन सिंपल आहे, मॉलिक्युल्स ऑन द सरफेस ऑफ लिक्विड हॅज टू परफॉर्म वर्क अगेन्स्ट इनवर्ड पुल, देअरफोर मॉलिक्युल ऑन फ्री सरफेस ऑफ लिक्विड पजेसेस मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी। मॉलिक्युल ऑन द सरफेस ऑफ लिक्विड म्हणजे काय? तर हे जे सरफेस आहे, या सरफेसवर जे मॉलिक्युल्स आहेत, हे मॉलिक्युल्स खालच्या डायरेक्शनने, आपण याच्या आधी इंटरमॉलिक्युलर थेरीमध्ये बघितलं, खालच्या डायरेक्शनने याच्यावर कोहेसिव्ह टाईप ऑफ फोर्स अप्लाय होतो, आणि त्याच्यामुळे या प्रत्येक एका मॉलिक्युलवर डाऊनवर्ड डायरेक्शनने पूल असतो, आणि या डाऊनवर्ड डायरेक्शनच्या अगेन्स्ट यांना वर्क करून यांना इथं स्टेबल राहायचं असतं, आणि त्याच्यासाठी जी एनर्जी ते खर्च करतात, जी एनर्जी त्यांना लागते, तीच म्हणजे काय असते? सरफेस एनर्जी। सिंपल डेफिनेशन लक्षात ठेवायची माइंडमध्ये, द एनर्जी रिक्वायर्ड टू रिमेन द सरफेस, सरफेसवर
टिकून राहण्यासाठी जी एनर्जी लागते तीच म्हणजे सरफेस एनर्जी. मॉलिक्युल ऑन द सरफेस ऑफ लिक्विड हॅज टू परफॉर्म अ वर्क डन अगेन्स्ट इनवर्ड पुल. देअरफॉर मॉलिक्युल ऑन फ्री सरफेस ऑफ लिक्विड पजेसेस मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी ऑर पोटेन्शियल एनर्जी पर युनिट सरफेस एरिया. पोटेन्शियल एनर्जी पर युनिट सरफेस एरिया इज नथिंग बट द पोटेन्शियल सरफेस एनर्जी. ही एक डेफिनेशन पण लक्षात ठेवायची आहे. बरोबर आहे. सरफेस टेन्शनच्या या डेफिनेशनवरून आपण सरफेस टेन्शनचं युनिट बघू शकतो. सरफेस टेन्शन म्हणजे काय तर फोर्स पर युनिट लेंथ. फोर्स आपण मेजर करतो न्यूटनमध्ये, लेंथ आपण मेजर करतो मीटरमध्ये. म्हणून न्यूटन पर मीटर इज द इज द युनिट ऑफ सरफेस टेन्शन इन एसआय युनिट. आणि सीजीएस मध्येच हे काय येईल तर डाईन पर सेंटीमीटर. ठीक आहे. डायमेन्शन काय येईल याचं? डायमेन्शन येईल फोर्सचं डायमेन्शन काय आहे? एम वन एल वन टी मायनस टू डिवायडेड बाय एल वन मीटरचं एल वन. आणि फोर्सचं मास इंटू ऍक्सलरेशन या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. मासचं एम वन, ऍक्सलरेशनचं एल वन टी मायनस टू. एल वन हा वरती जाऊन कॅन्सल आउट होईल कारण वन मायनस वन. देअरफोर फायनल डायमेन्शन काय येईल तर एम वन एल झिरो टी मायनस टू. दिस इज द डायमेन्शन ऑफ सरफेस टेन्शन. ठीक आहे. याच्या पुढं आपण आता बघणार आहोत रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी याच्यातलं रिलेशन आपल्याला बघायचं आहे. ते आपल्याला सिम्पल याच्याने दाखवून दिलेलं आहे. एक छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन आहे त्याच्यावरून दाखवून दिलेलं आहे. ते काय बघा. एक रेक्टँग्युलर फ्रेम आहे पी. रेक्टँग्युलर फ्रेम ए बी सी अँड डी. याच्यावर एक स्लाइडिंग वायर आहे पी क्यू. ही फ्रेम आपण एक सोप सोल्युशनमध्ये डीप केली. डीप केल्यानंतर याच्यावर ए पी क्यू बी एवढ्या एरियामध्ये हे जे आपण लाईनने दाखवलेलं आहे ह्या एक प्रकारची सोप फिल्म इथं क्रिएट झालेली आहे. आता बघा आपण आधीच म्हटलं होतं फोर्स पर युनिट लेंथ आणि ते कसं असतं तर परपेंडिक्युलर. इथंही आपण फोर्स कसा दाखवलेला आहे? परपेंडिक्युलर दाखवलेला आहे. येतंय लक्षात. आता इथं जे एअर मॉलिक्युल असतील हे एअर मॉलिक्युलवर परपेंडिक्युलर डायरेक्शनने फोर्स अप्लाय झालेला आहे. आणि ह्या बाजूला सुद्धा फोर्स पर युनिट लेंथ इकडं अप्लाय झालेला आहे. आता काय केलं आपण ही पी क्यू ही जी वायर आहे ही स्लाइड केली समथिंग डिस्टन्स एक्सने. आणि नंतर फायनल पोझिशन आता पी क्यूची काय आहे, पी क्यू वायरची काय आहे तर पी डॅश क्यू डॅश. आता याच्यामध्ये बघा डेफिनेशन आपली सिम्पल डेफिनेशन काय सरफेस टेन्शनची तर फोर्स पर युनिट लेंथ देअरफॉर टी इक्वल्स टू एफ अपॉन एल. बट हिअर द टू फॅक्टर अपियर्स का, कारण इथं सरफेस दोन प्रकारची आहे. एक फ्रंट साईडला आणि बॅक साईडला असे दोन प्रकारचे लेअर तयार होतील. म्हणून लेंथ आपण दोन घेणार आहोत. म्हणून इथं फोर्स पर युनिट लेंथ न घेता फोर्स पर युनिट ट्वाइस द लेंथ घेतलेलं आहे. त्याच्यावरून मग देअरफॉर फोर्सचा फॉर्म्युला काय क्रिएट होईल? सरफेस टेन्शन इंटू ट्वाइस एल, टेन्शन इंटू ट्वाइस एल. लक्षात ठेवायचं आहे सरफेस टेन्शन भरपूर ठिकाणी टी ने दाखवतात. काही काही टी प्रश्नांमध्ये तो एस ने दाखवला जातो. तर कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. टी म्हणजे सुद्धा सरफेस टेन्शन आणि एस म्हणजे सुद्धा सरफेस टेन्शन आहे. आता बघा ऍज वायर पी क्यू स्लाइड ओव्हर ए बी सी डी विदाउट फ्रिक्शन. जर पी क्यू ही वायर विदाउट फ्रिक्शन, ऑब्व्हियस आहे विदाउट फ्रिक्शन आपण जर इथून इथपर्यंत त्याला स्लाइड केलं तर काय होईल? हा एरिया वाढेल आणि ही जी सोप फिल्म आहे ती सोप फिल्म एक्स्ट्रॅक्ट होईल, काहीतरी एक्सपांड होईल आणि इथपर्यंत. विदाउट फ्रिक्शन हे घडलं तरच शक्य आहे. जर इथं फ्रिक्शन असेल तर ही सोप फिल्म व्हॅनिश होऊन जाईल, गायब होऊन जाईल. मग जर असं होणार असेल तर ऑब्व्हियस आहे एफ इक्वल्स टू एफ डॅश. आता हा एफ काय आहे तर विदिन लिक्विड, विदिन आपण म्हणू कोहेसिव्ह फोर्स आहे. आणि एफ डॅश
त्याच्याच एवढा अपोजिट फोर्स जो लिक्विड मॉलिक्यूल आणि एअर मॉलिक्यूल मध्ये असू शकतो तो एफ डॅश. मग देअरफोर ऍज वायर पी क्यू स्लाइड्स ओव्हर एबीसी ए बी सी डी विदाउट फ्रिक्शन देअरफोर एफ इक्वल्स टू एफ डॅश. दोघं फोर्स काय असतील तर इक्वल असतील. देअरफोर एफ डॅश इक्वल्स टू ची व्हॅल्यू आपण काय टाकू शकतो एफ, आणि एफ ची व्हॅल्यू आपण इक्वेशन वन वरून आताच काढली होती किती आहे एफ इक्वल्स टू टी इंटू ट्वाइस एल. देअरफोर इथं काय लिहिलं आपण एफ डॅश इक्वल्स टू टी इंटू ट्वाइस एल. मग बघा आता इफ वायर पी क्यू इज डिस्प्लेस थ्रू एक्स, एक्स एवढ्या डिस्टन्सने जर ही वायर डिस्प्लेस होणार असेल तर वर्क डन किती असेल तिथं, तर वर्क डनचा फॉर्म्युला फोर्स इंटू समथिंग डिस्प्लेसमेंट, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट द वर्क डन. देअरफोर वर्क डनच्या फॉर्म्युल्यामध्ये डी डब्ल्यू स्मॉल वर्क डन आहे म्हणून स्मॉल डी घेतलेला आहे आपण. स्मॉल वर्क डन डी डब्ल्यू इक्वल्स टू एफ डॅश, एफ डॅशची व्हॅल्यू आपण आत्ताच टाकली इक्वेशन वन वरून किती होती ती टी इंटू ट्वाइस एल अँड इंटू समथिंग डिस्प्लेसमेंट एक्स. देअरफोर फायनल एक्सप्रेशन फॉर वर्क डन इज इक्वल्स टू डी डब्ल्यू इक्वल्स टू टी इंटू डी ए. टी काय आहे सरफेस टेन्शन आणि डी ए हा स्मॉल एरिया आहे तो कशामुळे क्रिएट झाला तर ट्वाइस एल इंटू एक्स एल आणि इंटू डिस्प्लेसमेंट एक्स होतं म्हणजे मल्टी हे काय झालं तर नथिंग बट द एरिया. देअरफोर आपण इथं काय लिहिलं डी ए आणि मग फायनल एक्सप्रेशन देअरफोर टी इक्वल्स टूचं काय आलं तर डी डब्ल्यू डिवायडेड बाय डी ए म्हणजेच सरफेस टेन्शन इज नथिंग बट द वर्क डन पर युनिट एरिया अँड वर्क डन इज नथिंग बट द एनर्जी हे आपल्याला माहिती आहे म्हणून याचा एक हा इथं आलेलाच आहे बघा हे रिलेशन इथं आलेलंच आहे वर्क डन इज इक्वल्स टू सरफेस टेन्शन इन टू युनिट एरिया डी ए किंवा सरफेस टेन्शन ऍक्टिंग ऑन युनिट एरिया इज नथिंग बट द वर्क डन अँड वर्क डन इज नथिंग बट द एनर्जी हे लक्षात ठेवायचं आहे. तर सरफेस टेन्शन आणि पोटेन्शियल एनर्जी याच्यामध्ये रिलेशन या पद्धतीचं आहे. याच्या पुढचा पॉइंट आपण पुढच्या व्हिडिओला बघूया.